घडामोडी. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जोगेश्वरी येथील श्रुतिका घाग या तरुणीने स्वराज्याला दिशा दाखवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र 125 फुटाच्या साडीवर रेखाटत नवा विक्रम रचलाय. राजमाता जिजाऊ यांनी केलेला संघर्ष युवा पिढीला कळावा यासाठी श्रुतिका घाग हिने 125 फुटांच्या साडीच्या माध्यमातून या साडीवर 36 प्रसंग रेखाटले आहेत. जिजाऊ यांच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाचा या समावेशासून ही कलाकृती तयार करण्यासाठी तिने 1 वर्षापासून अभ्यास सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांच्यावर आधारित पुस्तकांचा अभ्यास करत यातून काही महत्त्वाचे प्रसंग शोधून काढले व ही कलाकृती तिने 114 तासात पूर्ण केली. यासाठी तिने काळ्या सोनेरी लाल रंगछटांचा वापर केला असून या अनोख्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. शिवाजी महाराज व जिजामाता यांचे 36 पोर्ट्रेट या साडीवर तिने रेखाटले आहे. हवेत चालणारी डबल डेकर बस सेवा आहे, तशीच बस सेवा भारतात उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या खात्याने सामंजस्य करार केला असून त्यानुसार आम्ही उत्तराखंडमध्ये 5 ठिकाणी अशी बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरच्या माझी मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले असून त्यांनी दिल्लीतूनच मेट्रोचे उद्घाटन केले. उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. हवेत चालणारी बस फिलिपाईन्स या देशात आहे, अशी बस सेवा भारतात उत्तराखंडमध्ये सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी बस सेवा नागपुरात कशी आणता येईल यासाठी आम्ही अभ्यास करू असे ते यावेळी म्हणाले. हे केवळ नागपूर मेट्रोचे उद्घाटन नसून 21व्या शतकातील नागपूरची सुरुवात आहे. आगामी निवडणूक पाहता राजकारणात अंधश्रद्धेचे प्रयोग सुरू झाले. भानावती करावं, लिंबू बांधा मी कोणाला घाबरत नाही असे कोल्हापूर येथील काँग्रेस पार्टीचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना ठणकावले. कोल्हापुरातील कसबा बावडा भागातील यशवंत निवास या सतेज पाटलांच्या घरासमोर भानावतीचा प्रकार उघडकीस आलाय. झुडपात पांढऱ्या कापडात काळी बाहुली बांधून त्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं होतं. या घटनेला 4 दिवस उलटले नाही तोच अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा भावणी टाकण्यात आली. यातच आमदार सतेज पाटील यांनी सगळा प्रकार पाहून विरोधकांना आमचं ठरलं आहे कोणाला निवडून आणायचं ते, त्यामुळे कोणीही त्यामुळे तुम्ही काहीही केलं तर आमच्यावर काही परिणाम होणार नाही या शब्दात भानामती सारख्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या विरोधकांना सतेज पाटलांनी फटकारलंय. स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी साळगाव येथील संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली. याचाच निषेधार्थ हदगाव परिसरात मातंग समाज बांधव एकत्रित येत शासनाविरोधात निषेध करत कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी मातंग समाजातील संजय तोकडे यांनी जलसमाधी घेतली. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मातंग समाज बांधव एकत्रित येत कडकडीत बंद पुकारण्यात आला. दरम्यान मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाकडून सरकारला देण्यात आले. जर संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात यावे व त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, तसेच मातंग समाजातील मुला मुलींना मोफत शिक्षण द्यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. स्वच्छता अभियान या संकल्पनेतून चांगली कामगिरी करत स्वच्छता सर्वेक्षणात शहरांच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवली शहराने चांगली कामगिरी बजावत 97व्या स्थानावरून 77व्या स्थानी झेप घेतली आहे. कचरा डंपिंग ग्राउंड व अस्वच्छता या मुद्द्यावर कल्याण डोंबिवली महापालिका गेल्या काही वर्षात सतत टीकेची ध्वनी पडली आहे. देशातील या पार्श्वभूमीवर स्वच्छ शहराच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवलीने गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करत 77वा क्रमांक मिळवलाय. दरम्यान मागील वर्षी करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली शहर 97व्या स्थानावर होते, मात्र त्या तुलनेत यंदा मिळवलेला 77वा क्रमांक निश्चित समाधानकारक आहे. शेजारील शहराचा विचार केला तर अद्यापही पहिल्या 10च्या यादीत येण्यासाठी मोठा पल्ला गाठणे बाकी असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे. अभिनंदनची बाब 77 नंबर आला हा ठीक आहे, म्हणजे एक समाधानकारक म्हणता येणार नाही त्याला, कारण पूर्वी 97 होता आता 77 आला. परंतु ज्या माध्यमातून महानगरपालिका कोट्यवधी रुपये आरोग्य सेवेसाठी खर्च करते, म्हणजे विविध प्रकल्पासाठी ज्यांनी सुरुवात केलेली आहे ते राबवले गेले नाही, खर्चाचं वर्गीकरण केलं जात नाही, महानगरपालिकेच्या आरोग्यासाठी टेंडर काढलेले आहेत काही प्रभागाचे, अशा माध्यमातून करोडो रुपये जर खर्च होत असेल आणि अशा छोट्या पद्धतीने जर आपला आलेख कमी येत असेल तर आपल्याला 5 ते 20 वर्ष जातील. म्हणजे ही अभिमानाची बाब आहे का?
अजिबात नाही, कारण कोट्यावधी रुपये जर नागरिकांचे आपण आरोग्यावर खर्च करत असू आणि फक्त आपण 77 नंबरवर एवढ्या शेवटला नंबरवर राहत असो आरोग्याच्या बाबतीमध्ये, तर खरं म्हणजे आरोग्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण हे तो घातक आहे. आणि आपण या आरोग्याशी नागरिकांचे पैसे टॅक्स रुपयाने पैसे गोळा करून आरोग्याशी खेळतोय असं माझं मत आहे. साठी आमच्या बऱ्याच आम्हाला अडीअडचणी आलेल्या आहेत. काही आमचे स्थानिक नगरसेवकांचे आमच्या नागरिकांचे संबंधित सर्व अडचणी दिलेल्या आहेत. मग त्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आमचे कमिशनर आहेत कल्याण डोंबिवलीचे गोविंद बोडकेजी आणि त्याचप्रमाणे आमचे सत्ताधारी आणि विरोधी सगळ्या नगरसेवकांना आणि नागरिकांना आम्ही जे एकत्र बसून त्यांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या कशा दूर करून आम्ही आमचा नंबर कसा पुढे चांगला जाईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. 2018 आमच्या सर्वेक्षणामध्ये जे आपले केंद्रीय मंत्री आणि आमच्या कल्याण डोंबिवलीच्या डोंबिवली शहराला घाणेरडे शहर बनवलंय ह्याच उद्देशाने आम्ही त्याची पुरेपूर तयारी करून आम्ही आमच्या सर्व कामगारांना आमच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बसून मीटिंगा घेतल्या की जेणेकरून आपलं शहर जे आपलं घाणेरडे लेबल लागलं आहे ते कसे निघेल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आज आम्हाला यश मिळालंय. त्याचं आम्हाला थोडंफार समाधान झालं आहे की जे घाणेरडे शहर आहे ते घाणेरडे शहर न राहता आता 77 आलेलं आहे. तरी पण आम्ही अजून थोडेफार अजून त्याच्यामध्ये मदत करून बदल करून 10 कसा येईल हे आम्ही बघणार आहे. दरम्यान करदात्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यातून समाजात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या महिलांशी जागतिक महिला दिनानिमित्त बातचीत करणार आहेत आधार न्यूज चे प्रतिनिधी. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवायचा याचा निर्णय पक्षांतर्गत घेतला जातो. मात्र शिरूर येथे झालेल्या जाहीर सभेत घेण्यात आलेल्या मतदानात जनतेकडून खासदारकीच्या उमेदवारासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांना पसंती दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या पक्षप्रवेशानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 3 संवाद यात्रा सुरू असून मंचेर येथे पार पडलेल्या या जाहीर संवाद यात्रेत अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मतदानच घेतलंय. यासाठी उपस्थितांना हात वर करण्याचे आवाहन केले. दरम्यान विलास नामने, देवदत्त निकम, पोपटराव गावडे व अमोल मुल्ले या चौघा जणांच्या नावाबाबत विचारणा झाली असता यावेळी लांडे, निकम व गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र अमोल मुल्ले यांचे नाव घेतात सभागृहात एकच जल्लोष झाला. त्याच्यामध्ये कोण कोण इच्छुक आहे तर नाव मध्ये मला कानावर आलं विलास लांडे. हात वर करा कोणाला करायचे असतील तर. देवदत्त निका काही हात वर ठीक आहे. पोपटराव गावडे काही हात वर ठीक आहे. डॉक्टर अमोल कोल्हे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पथ्यावर पडणारीच म्हणावी लागेल. कारण राष्ट्रवादीला कोल्हे यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं असून खासदार शिवाजीराव अढळ पाटील यांच्याशी कोल्हे जुमानत करू शकतात असं राष्ट्रवादीने पक्का गृह बांधला आहे. महिला दिनानिमित्त एअर इंडियाच्या सर्व विमानाच्या कामकाजाची सूत्रे महिला कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात आली असून एअर इंडियाच्या 12 आंतरराष्ट्रीय व 40 अधिक देशांतर्गत विमानाचे सारथ्य महिला पायलट यांनी केलंय. एखाद्या हवाई कंपनीने महिलांच्या हाती सूत्रे देण्याचा निर्णय अनोखा असून हा एक नवा मापदंड आहे. यामुळे कोणत्याही क्षेत्रात व संस्थेत महिलांना समान संधी व जबाबदारी देण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा व सन्मानाचा क्षण असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. आजच्या महिला दिनानिमित्त विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स असून विमानामध्ये एअर इंडियाच्या एअरबस व ड्रीम्स लाईन्स या विमानाचाही समावेश असेल. यापूर्वी 1985 एअर इंडियाने असाच निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या कमरेच्या भागात सोने लपवून तस्करी करणाऱ्या दुबई येथून आलेल्या प्रवाशाला गोवा विमानतळावर पोलिसांनी रंगेहात पकडले. दुबईहून दापोली विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाने तस्करीचे सोने जीन्सच्या पॅन्टच्या कमरेला बांधून आणल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान पोलीस तपासाच्या वेळी उघडकीस आलेल्या माहितीनुसार त्या प्रवाशाने हे सोने पावडर स्वरूपात लपून आणल्याचे समोर आले असून हे 18 लाख रुपयांचे सोने जप्त केले. हे तस्करीचे सोने कुठे नेण्यासाठी व कुठून आणले याबाबत अधिक तपास चालू आहे. तसेच 1 एप्रिल 2018 ते आजपर्यंत दापोली विमानतळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी विविध तस्करीच्या प्रकरणात एकूण 2,54,50,000 रुपयांचे तस्करी सोने जप्त केले. एअर कस्टम्स इंटरसेप्टेड अ पॅसेंजर ट्रॅव्हलिंग फ्रॉम दुबई टू गोवा ऑन फ्लाईट A1994 अँड रिकव्हर्ड गोल्ड वेईंग 590 grams इन पेस्ट फॉर्म व्हॅल्यू दॅट अराउंड 18 lakhs. लाते हैं तो हमने नागपुर में हमारी टीम भेजी थी, वहाँ पे उन्होंने सर्च किया तो सर्च के दौरान हमें कम करीब 1200 सर्टिफिकेट वहाँ पे मिले. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड इंजीनियरिंग के नाम पे ये इंस्टीट्यूट चलाते थे. उनके करीब 3 ब्रांचेस नागपुर के अंदर हैं. ये लोगों को जो बेरोजगार थे उनको झांसते थे. उन्होंने एक फेक वेबसाइट बनाया था और वेबसाइट के जरिए ये जो यंगस्टर हैं उनको आकर्षित करते थे और उनको काउंसलिंग करते थे और उनको बताते हैं कि 6 महीने के अंदर हम आपको डिग्री सर्टिफिकेट देंगे. ऑनलाइन ये एग्ज़ाम होता है, इसके बाद ये शॉर्ट टर्म डिग्री कोर्सेस है, ये इस तरह से उनको बताते थे. और लेकिन उनको पता चलता था कि ये 4 साल का कोर्स है, तो मुझे लगता है कि इन लोगों को भी पता होना चाहिए कि 6 महीने के अंदर अपने को 4 साल का, 3 साल का, 2 साल का ये डिग्री सर्टिफिकेट देते हैं. तो ये कहीं ना कहीं अपने साथ धोखाधड़ी कर रहे हैं, ये उनको पता होना चाहिए था. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेच्या अंतर्गत हे रॅकेट कार्यरत असून या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद फजल यांच्यासह 5 महिलांना अटक केली. या टोळीकडे 1,000 पेक्षा अधिक डिग्री, शाळा व महाविद्यालयांच्या बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले. दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर या टोळीचा मुख्य सूत्रधार फरार आहे. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.